मी चादर बाजूला केली तर तिथे हे पैसे अगदी चादरीखाली लपवल्यासारखे. पण यशवंत काका कधी कधी रोख रक्कम घरी आणतात ना मोजायला. नाही बरोबर आहे आणतात, पण तेव्हा ते आधी मला सांगतात, मग ते पैसे देवकीकडे जातात मोजायला. हेही बरोबर. म्हणूनच देवकीने मला जे कारण सांगितलं ते काही मला फार पटलेलं नाही. पण मग खरं कारण काय असेल? काही अंदाज येत नाही. मी विचारलं तर टाळाटाळ केली तिने, एखाद्या संकटात नाही सापडली म्हणजे मिळवलं. पण तुम्ही तसं विचारा ना त्यांना. तिची ना मनस्थिती बरी वाटत नाही आहे मला. आता ते जे पैसे होते त्याचा आणि त्या गोष्टीचा काही संबंध नसला म्हणजे झालं. तुम्ही थोडं कडक आवाजात विचारलं तर सांगतील त्या. दम देऊन विचारलं तर कोल म्हणायची ती. तशी साधी आहे ग देवकी. पण यातून मार्ग तर काढायलाच पाहिजे ना. पण घरात नेमकं काय शिजतंय, कोण शिजवतंय, त्याचा देवकीच्या मनस्थितीशी काय संबंध आहे हे सगळंच शोधून काढायला हवं. कळलं? कधी येणार हा इथे? कधी मला मिनटा मिनटाचा हिशोब द्यावा लागतो. दुपडे खोटे हिशोब देण्यासाठी वस्ता दिसतो. अगं येईल तो. हा बघ आला. सॉरी सॉरी सॉरी, काय मी जरा सलून मध्ये गेलो होतो. चांगल्या कपड्यांची व्यवस्था करायला नको. आपण जरी स्ट्रगलर असलो ना तरी एक चांगला ऍक्टर आहे. बोल काम काय. बोल आधी बस खाली बसा. ही बघ ही माझी भाची रुपाली सरदेशमुख. हिच्या सासू समोर अभिनय करायचा आहे. ऑडियन्स सांगू नको रे, भूमिका काय ते विचारतोय. करशील ना बाबा नीट. अरे फिकीरच नको. परवाच एका मुलाचा बाप बनून त्याच्या कॉलेजात गेलो होतो. दिसलात तुम्ही बापासारखे. दिसलात? अरे यालाच अभिनय म्हणतात. असला अस्सल बाप दिसलोय ना की त्याच्या आईने जरी बघितलं असतं ना तर त्याची आई पण. बस अकल्याचे तारे तोडू नका. ह्या वेळेला तुला नायजेरियन माणूस बनायचं आहे. म्हणजे हा नायजेरिया कुठे असतो? आम्हाला तरी कुठे माहितीये. आणि ज्यांच्या समोर अभिनय करायचा ना त्यांना तरी कुठे माहितीये. नाही नाही नाही, पण मला कळायला पाहिजे ना. अहो होमवर्क करावा लागतो. त्याचा स्वभाव काय, तो राहतो कसा, किती वर्षाचा आहे, मग हे कशाला पाहिजे. कशाला म्हणजे? अहो या सगळ्याचा त्या माणसाच्या स्वभावावर परिणाम होतो. अरे बापरे. म्हणजे त्याचं काय माहितीये, आम्ही जे नट मंडळी असतो ना फार जेन्युइनली अभ्यास करतो आपल्या भूमिकेचा. म्हणजे समजा मी जर असं त्या दिशेला बघत असेल तर त्या तिकडे बघण्याच्या मागे सुद्धा माझा काहीतरी हेतू आहे. म्हणजे काय, त्याचं लग्न झालं की नाही, त्याला मुलं बाळ आहेत की नाही, मुलगा असेल तर मग बायको आहे की नाही, आणि बायको असेल तर गर्लफ्रेंड्स आहेत की नाही, गर्लफ्रेंड किती आहेत, असे खूप अभ्यास करावा लागतो आम्हाला. बस बस बस, जरा दोन पैसे मिळतात म्हटल्यावर लगेच आम्हाला त्याची गरज नाहीये. एक मिनिट, दोन पैसे? तू जर मला दोन पैसे देऊन माझ्या कलेचा अपमान करत असेल ना मी चाललो. अरे थांब, तू सांगितलेले पैसे तुला देईन बाबा, नको काळजी करूस. तू जरा सटकलेला वाटतोयस, करशील ना नीट. त्याच काय, कलावंत ना हा सटकलेलाच असावा लागतो, निदान दिसावा तरी लागतो. आपल्या जातकुळीतलाय ह्याला नीट अशी व्यवस्थित अशी भूमिका समजावून सांग. हे बघ, तुझं नाव असेल मिस्टर होनुलुलू. होनुलुलूच का? नाही म्हणजे जियाने सुरू होणार असं काहीतरी नाही का ठेवू शकत? काय माझ्या सध्याच्या गर्लफ्रेंडचं नाव जिया असे, आणि जिया हा शब्द मला फार लकी आहे. मला ना भेटलोच तिला. ये ना. होनुलुलूच ठेवावं लागेल. मी पैसे देणार आहे ना तर मी सांगितलं पुढे बोलायचं नाही. ठीक आहे ठीक आहे, मित्राची भाची आहे म्हणून ऐकून घेतो. मित्राची भाची म्हणून नाही, सरदेशमुखांची स्तून म्हणून ऐकावं लागेल. आता ऐक, हे
अरे हे तर फारच सोप्प आहे. हो ना, चला मग अर्धे पैसे मी चाललो. अरे मूर्ख आहेस का, थांब ना जरा, मध्ये मध्ये बोलू नकोस. सॉरी सॉरी सॉरी. फोन दे. हा हा फोन. हा अगं बाई, हा तर त्या कंपनीच्या माणसाचा मेसेज आहे. म्हणजे संशयास्पद असं काही नसेल. रुपालीला सांगायला, अरे देवा, पण ही मुलगी तर बाहेर गेली आहे. फोन करते. हॅलो, काय झालं आई, एकदम फोन केला? अगं काळजी करण्यासारखं काही नाहीये, उलट चांगली बातमी आहे. चांगली बातमी? हो, त्या कंपनीच्या माणसाचा ना मला मेसेज आला होता, तो उद्या सकाळी 10 वाजता मला भेटणार आहे. बघा, फारच छान झालं की नाही. मी म्हटलं नव्हतं तुम्हाला, खूप फेमस कंपनी आहे. खरंय ग, खरंय. पण तुला यावं लागेल माझ्यासोबत. हो येईन हा, येईन. मी आल्याशिवाय भेट होऊच शकत नाही. म्हणजे तुम्ही एकटा कसं जाणार एवढी मोठी रक्कम घेऊन? म्हण येईन हा मी. बरं चल, मी फोन ठेवते हा, आणि लवकर ये घरी. येईन, येते येते. आलेच. उद्या सकाळी 10 वाजताच माझ्या सासूचे 12 वाजणार आहेत. हीच जागा आहे ना ग रुपाली? हा हीच आहे. मग आलेले दिसत नाही ते. अहो आपणच लवकर आलोय ना आई. ये लवकर यावं ग बाई, बघायला नको ना आपल्याला इथे, नाही का? नाही नाही, काळजी नका करू, येईल ना लवकर. हो आई येईल ना. अजून आला कसा ना? आपल्याकडे ना वेळेची किंमत नाही माणसाना, अजून नाही आला. उठलंय 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 उठलंय. नुसतंच केस आहे, तोंड कुठं आहे? अरे मी आहे. अरे तू, अरे एवढा वेळ का लावलास? सीनची तालीम करत होतो. मी सीन सुद्धा लिहून आणलेला आहे. अरे मी लेखक सुद्धा आहे. हा कुठे काही लिखाण्याचं काम असेल तर सांग जरा. अरे तू हर हुनरी अभिनेता आहेस, चांगला ऍक्टर आहेस असं मी सांगितलंय, आणि मला कमजा कमजा काय करतोयस? आणि कसलं सीन कशाला लिहित बसला आता? अरे ऐक ना, मी तेच सांगतोय तुला. बघ, मला जर त्यांनी बघितलं तर त्या मला काय म्हणते, मग मी त्यांना काय म्हणेन? हाच सीन लिहून आणलाय मी. अरे त्या काय बोलणार, हे पण तूच ठरवलंस. हा मग, अरे जग बघितलंय मी, किती वर्ष स्ट्रगल करतो माहितीये ना तुला. म्हणजे बघा, मला बघता क्षणी त्या म्हणतील, अय्या तुम्ही किती हँडसम दिसता हो तुम्ही. हँडसम? आणि तू? आणि ए बाबा, अय्या कोणी म्हणत नाही रे हल्ली, आधुनिक युग आहे. हो काय? हा मग अय्याच्या ऐवजी वाव असं म्हणतील त्या. बाकी तेच. अरे काय बाकी सगळं तेच, म्हणजे 1960 काळामध्ये वाव म्हटलं की झालं का आधुनिक युग? असं नसतं रे माझ्या बाबा. काय दिवे लावणार आहेस तुझ, तुलाच माहिती. मी काय सांगतोय ना ते नीट लक्ष देऊन ऐक. आपल्याला ओव्हर ऍक्टिंग करायची नाहीये. हा ऍक्टिंग करायला मिळाली म्हणून एकाच सीन मध्ये सगळी ऍक्टिंग अशी ओतायची नाहीये, अजूनही सीन्स करायचेत आपल्याला. खूप मोठी माणस आहे ती, कळलं तुला? व्यवस्थित काम कर. हो काय, म्हणजे बक्षीस दे तिला खुश झाले तर? अरे तू एका मोठ्या कंपनीचा अधिकारी आहेस, हे का विसरतोस? नाही नाही, हे बघ, ते तुला 5 लाख रुपये देतील, त्याचं काय करशील तू? पहिल्यांदा जाऊन स्वतःच्या मालकीचे कपडे घेईन. ते भाड्याचे कपडे घालून कंटाळलो रे मी.
अरे तू एका मोठ्या कंपनीचा अधिकारी आहेस, विसरू नको. तुझं नाव आहे मिस्टर होनोलुलू, कळलं? व्यवस्थित काम कर. काय नाव आहे तुझं? थांबा रे थांबा, तोंडावर पाडलं नाही म्हणजे मिळवली. देवा वाचव. लंबा हो लंबा ना संभाळ आबादी बाबा देवा देवा मला. थांबा 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 म्हणतात. थांबा थांबा थांबा. हा असं वाटतंय. हाय नमस्कार. हॅलो हॅलो हॅलो. तुम्हीच मिस्टर होनोलुलू का? हो वाटत नाही काय. पैसे घेऊन आणलो पैसे आणलेत ना तुम्ही? 5 लाख रुपये घे ना. 5 लाख रुपयापेक्षा 1 रुपया कमी घेणार नाही आधी सांगतो. अहो हो आम्ही पैसे आणलेत, पण त्याआधी तुम्ही तुमच्या कंपनी बद्दल तुमच्या स्कीम बद्दल आम्हाला काही माहिती द्या ना. कुठली? बाबा हा सांगतो अंबो सांगतो ना सांगतो अंबो. आमची कंपनी मोठा अंबा मोठा अंबा म्हणजे आमची कंपनी खूप मोठी आहे. आमची कंपनी लोकांना काम देते. जे लोक जे नोकरीच्या शोधात असतात त्यांना काम देते. उदाहरणार्थ माझ्यासारखे स्ट्रगलर्स. स्ट्रगलर्स जी लोक खूप शिकून नोकरी वगैरे करतात ना, त्यांच्याबद्दल बोलतायत मिस्टर होनोलुलू. त्यांना पण स्ट्रगलर्स म्हणतात काय? मिस्टर होनोलुलू तुम्ही पण ना, पण तुम्ही मराठी छान बोलता हो. फार छान मराठी बोलतोय काय मी? हॅलो हॅलो. अरे चिंतामणी बोलतोय, नीट काम कर नाही तर मरवशील रे आम्हाला. येल डास येल डास. काय बोलतो काही कळत नाही. म्हणजे यस सर यस सर. काय मला मराठी भाषा येतो बा, पण माझ्या बॉसला येतो ना सुंबा. त्याच काय आलंबो रकंबो सिलंबो ओपंबो सिंगल वर चिंबो आलकंबो सी. काय म्हणजे आपण ज्या देशामध्ये जातो तिकडची भाषा आपल्याला कळायला पाहिजे, त्यासाठी ती शिकायला पाहिजे. ऐकली नाही बाबा. पैसे देत आहे बा. पैसे पैसे देऊ का? पैसे आई हो म्हणजे पैसे देते मी, पण पण ऐकेल का बरोबर कसं बरोबर अर्खातम अर्खातम वालबस्त कपा. नाही कळलं ना तुम्हाला? नाही. मला असं म्हणायचं आहे की तुमच्या बँकेत खाता आहे की नाही. मग 4 दिवसात तुमच्या बँकेच्या अकाउंट मध्ये 5 कोटी रुपये इन्स्टॉलुंबा इन्स्टॉलुंबा. थँक्यू 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 सो मच. खूप छान भाषा आहे तुमची. तुम्हाला शिकायची शिकायची आहे? मी काम करून बा. कीबोर्ड वरती कुठल्या पण कीज प्रेस करायच्या. आमची भाषा तयार होऊन बा. बरं बरं रुपाली बाळा पैसे दे. वारवा लागशी बाबा अशी मला मी पैसे भरून बल्ला कल्ली चुकले घ्यासून बाबा चुंब. कळलं कळलं मला कळलं. तुमच्या सारखी सभ्य मी मला का फसवेल असं म्हणालात ना? करेक्ट करेक्ट टुंबा करेक्ट टुंबा. तुमची सासू खूप हुशार आहे. अहो ही माझी सून आहे. मी सासू हो काय? सून सून मी गलत सुना अंबा. थँक्यू अंबा थँक्यू अंबा. आम्ही जातो अंबा. जाऊ अंबा जाऊ अंबा. चलो अंबा.
दीदी रुपये ढापून बा नको तो चिंता मामा खाऊन बा आई हा नीट झालं ना सगळं हो ग बाई म्हणजे आतापर्यंत तरी सगळं नीट झालंय आणि आता पुढेही तसंच होऊ देत होणारच आता तुम्ही बघाच तुमचं आयुष्यच बदलणार आहे माझं कसलं आयुष्य बदलतंय बाई असं नका म्हणू अहो आई तुम्हाला 5 कोटी मिळणार आहेत तुमच्या नशिबाने कल्पना करा ना फक्त तुमचे 5 कोटी त्यात कुणाचाही वाटा नाही असे 5 कोटी म्हणजे आपल्या घरासाठी काही फार नाही आहेत बर का अहो पण आपल्या कुटुंबातल्या एका बाईने मिळवलेत 5 कोटी आजपर्यंत कुठल्या बाईने एवढे पैसे मिळवले होते का हे म्हणणं बरोबर आता बघा सगळ्यांची वागणूक कशी बदलते ते सगळे बघा कसे मानाने बोलतील तुमच्याशी देव पण तुमच्याच पाठीशी आहे म्हणून तर तो लॉटरीचा मेसेज फक्त तुम्हालाच आला बाकी कुणाला आला का हो ग खरंच देव माझ्या पाठीशी असणारच असणारच बाबा काय काय बोलले ना तुम्हाला तसं किती वाईट वाटलं तुम्हाला पण तुम्ही देवाचं खूप मनापासून करता ते असं वाया नाही जाणार सगळ्याची परतफेड होणार आहे खूप सोसलंय ना तुम्ही नाही लग्न होऊन आल्यापासून बघते मी हो ग पण आता ते सगळं संपेल देवा ते पैसे मला मिळू देत मला कुणावर सूड नाही उगवायचा किंवा कोणाला अद्दलही नाही घडवायची किंवा त्या 5 कोटीमध्ये माझा जीवही नाही अडकला बरं का फक्त माझं नशीब मला साथ देत आहे की नाही एवढंच मला बघायचंय आणि कुठेतरी मनात असं वाटतंय की माझं नशीब मला साथ देईल या घराचं भलं व्हावं हेच नेहमी माझ्या मनात होत आहे आणि राहील म्हणून तुझ्याजवळ प्रार्थना करते देव मला ते पैसे मिळू देत देव पण सुट्टीवर गेलाय हो सासूबाई आज तुमचं नाही ऐकणार तो संध्याकाळ होऊन गेली अजून मेसेज नाही आला बँकेतून विसरले असतील का मला फोन करायला मीच विचारते पुन्हा आपलं काम आहे आपणच फोन करायला हवा नमस्कार मी देवकी सरदेशमुख बोलते माझ्या अकाउंट मध्ये ना एक मोठी रक्कम जमा होण नाही झाली का बरोबर देवकी हा काय काय ग दुपार तरी तुझून खाली पण नाही आलीस नाही हो अशीच बसले होते जरा काही होतंय का तुला नाही नाही काहीच नाही देवकी काही अडचण समस्या संकट
नमस्कार प्रेक्षको, आजपर्यंत तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला. आता तसाच प्रतिसाद स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा.